मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। मुंबई के सर जेजे हॉस्पिटल में ब्रिटिश कालीन सुरंग मिली है जो अंग्रेजों के जमाने की है। यह सुरंग लगभग 130 साल पुरानी है जिसे अंग्रेजों के काल के दौरान बनवाया गया होगा। जेजे अस्पताल के डॉक्टर अरुण राठौर जब अस्पताल परिसर में टहल रहे थे तभी उन्हें इस सुरंग का संकेत मिला और सुरंग मिलने के बाद अब जेजे अस्पताल से पुरातत्व विभाग को इसकी जानकारी दे दी गई है। विभाग अब स्थानीय प्रशासन को इसकी रिपोर्ट देगा और प्रशासन को देने के लिए इसकी रिपोर्ट भी तैयार की जा रही है। बताया जा रहा है कि यह सुरंग डिलीवरी वार्ड से लेकर बच्चों के वार्ड तक फैली हुई है। टनल अस्पताल के दो भवनों को एक दूसरे से जोड़ती है। बता दें कि जेजे अस्पताल मुंबई का बहुत जाना माना सरकारी अस्पताल है। यह बहुत पुराना अस्पताल है। इस अस्पताल में जो सुरंग मिली है अभी ये पता नहीं चल पाया है कि आखिर इस सुरंग को किस मकसद से उस वक्त बनवाया गया था। इकडे गेले 50 वर्षापूर्वी इथे काम करणाऱ्या लोकांनी आम्हाला एक कल्पना दिली होती की लहान मुलांचं आणि डिलिव्हरीचा जे वॉर्ड आहे जुन्या काळात जो होता आणि बायकांचा वॉर्ड ह्या दोन वॉर्डच्या खाली एक प्रकारचं भुयार आहे की कुठून हल्ला झाला तर तिथे जाऊ शकतात आणि तिथून ते कुठेतरी त्यांना नेता येईल सुरक्षित ठिकाणी ही आम्हाला कल्पना होती। तर आमचे जे सिनियर RMO आहे डॉक्टर अरुण राठोड हे जेव्हा काल राऊंड घेत होते ते रेग्युलर राऊंड घेतात तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी ओपनिंग आहे आणि खाली काहीतरी त्यांना वाटलं म्हणून त्यांनी उघडलं तर त्यांना खाली एक भुयाराचं तोंड दिसलं आणि काही काही ठिकाणी ते विटांनी बंद केलं आहे। ते विटांचं बांधकाम रिसेंट वाटतंय पण ती बिल्डिंग जी आहे आणि भुयार जे आहे त्याच्या आपल्या रेकॉर्ड्सप्रमाणे ते 1890 काम सुरू झालं आहे आणि 1892 ते काम संपलंय म्हणजे ते कमीत कमी 130 जुनं आहे। आणि कुतूहलाची गोष्ट किंवा आश्चर्याची गोष्ट की ही अख्खी वास्तू ती बिल्डिंग फक्त 1,19,000 बांधली गेली आहे। ते रेकॉर्ड्स देखील तिकडे आहेत आणि आम्ही आता प्रयत्न करतोय की हिस्टॉरिकल रेकॉर्ड्समधून त्या लँडची त्याचे नकाशांची माहिती घ्यावी आणि पुढे हा भुयार कुठे जातो हे आम्ही पुरातत्व विभाग आणि कलेक्टरच्या मार्गदर्शनाखाली पुढे आम्ही आमचं काम चालू ठेवतो। असं आम्हाला कळलंय की दोन ज्या बिल्डिंग्स आहेत त्या एक बिल्डिंग त्या काळात डिलिव्हरी वॉर्ड होती म्हणजे तिकडे प्रसूतीच्या महिला होत्या आणि जे भुयाराचं दुसरं टोक आम्हाला मिळालंय ते महिलांचं आणि लहान मुलांचा वॉर्ड होता। तर त्या दोघांना कनेक्ट करून त्याच्याखाली ते भुयार आहे आणि भुयार म्हणण्यापेक्षा त्याचं तोंड खूप मोठं आहे म्हणजे असं वाटतंय की एक मोठा हॉल आहे तो। याचा अर्थ की तिकडे त्यांना ठेवून कुठेतरी न्यायची सोय होणार असेल। पुढचे नकाशे मिळाले तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू किंवा आम्ही पुरातत्व विभागाने आम्हाला पुढचा रस्ता दाखवला तर त्याबद्दल आम्हालाही इथली विद्यार्थी म्हणून कुतूहल आहे की काय आमच्या संस्थेत आधी होत होतं त्यामुळे हे एक आम्हाला नवीनच गोष्ट